नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं माप घेतलेलं आहे आणि ह्याचे मी हे जे चार्ट बोर्ड आहे मी ह्याच्यावरती माझं ऑलरेडी माप टाकून मी व्यवस्थितपणे हे कटिंग करून हे एक असे साचे तयार केलेले आहेत. तर हे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा साचे तयार करून तुमच्याकडे ठेवू शकता. कधी कधी काय होतं की आपल्याला एकदम जर गडबड असेल तर हे साचे आपण ब्लाऊज पीसावर पटकन ठेवून ब्लाऊज पीस हा कट करून पटकन आपण शिवायला घेऊ शकतो, म्हणजे तुमचा असा वेळही वाचेल. म्हणून हे अशा पद्धतीनं प्रत्येक तुम्ही कस्टमरचे असतील, स्वतःचे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे ब्लाऊज तुम्हाला शिवायचे असेल, अशा प्रकारचं तुम्ही कटिंग हे तुम्ही चार्ट पेपरवरचं तुमच्याकडे अवश्य ठेवत जावा, कारण ब्लाऊज हा शिवायला पटकन इझी जातो. तर मी सुद्धा ह्यातलाच एक माझा पेपर घेऊन मी कटिंग करणार आहे. तर मी बघा, हा साधा ब्लाऊज आहे, साधा कॉटनचा ब्लाऊज आहे. तर मी ह्याच्यावर हे पेपरचं माझं ऑलरेडी हे माप घेऊन मी ह्याच्यावर ठेवलेलं आहे आणि मी ह्याला खडूनही व्यवस्थितपणे आखून घेणार आहे. आखून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जी ब्रापट्टी आहे तर ती आपल्याला ही डबल लागते, म्हणून आपल्याला हे जे पीस आहे ते चार पदरी आलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला ती ब्रापट्टी कट करून घ्यायची आहे. तर चला तर मग आपण आपलं कटिंग करून घेऊया. ब्रापट्टी कट करताना आपल्याला चार पदरी पीस घेऊन कट करायचे, अशा पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे. राहिलेल्या शिल्लकमध्ये आपल्याला गळापट्टी, कमरपट्टी आणि आपल्याला लूपपट्टी काढून घ्यायची. चला तर मग आपण शिवायला घेऊया. अगोदर पहिल्यांदा कधी पण ब्लाऊजचं जे पाठीमागची पाठीची बाजू असते ती अगोदर घ्यायची. ती अगोदर घेतल्यानंतर सरळ भाग घ्यायचा आणि आता आपल्याला 1.5 इंचाची पट्टी घालून घ्यायची, त्याला 1.5 इंचावरती शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने एक कमरपट्टी तयार करून घ्यायची. आता ही जी कमरपट्टी आहे ही पाठीच्या भागाला सरळच्या ब्लाऊजला सरळवरती लावून 1.5 इंचावरती आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी 1.5 इंचावर शिलाई मारून घ्यायची. आता ही शिलाई मारून घेतल्यानंतर पट्टी अशी दिसणार. आता ही पट्टी आपल्याला आतल्या बाजूला अशी टाकू करून घ्यायची आणि मग आपल्याला ह्याच्यावर एक दाब टीप एक घालून घेऊया. दाब टीप घातल्यामुळं काय होतं, व्यवस्थितपणे ही पट्टी आपली फोल्ड होते. आता आपल्याला ही जी पट्टी आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करून इथं एक 1/2 इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची. तर बघा, इथं आपल्याला पाठीचा भागामध्ये कमरपट्टी आपली अशा पद्धतीनं बसवून होते. आता आपल्याला काय करायचं, पाठीमागच्या भागात आपल्याला गळापट्टी करून घ्यायची. गळापट्टीला पण अगदी तसंच आहे, 1.5 इंचाची पट्टी काढायची आहे आणि आपल्याला 1/2 इंचावरती आपल्याला शिलाई मारून ही पट्टी तयार करून घ्यायची आणि ही सुद्धा आपल्याला पाठीमागच्या बाजूने सरळच्या बाजूने आपल्याला अशी ठेवून देऊन इथं 1/2 इंचावर शिलाई मारून आपण घेतली आहे. आणि आपल्याला इथं छोटे छोटे कट्स मारायचे, जेणेकरून ही पट्टी आहे ती आपली व्यवस्थितपणे इथं फोल्ड आतमध्ये होत असते. आता काट मारून तर झालेले आहेत, त्याच्यानंतर काय करायचं, ही पट्टी आहे ती आपल्याला आजच्या आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायची. अगदी सरळपणे फोल्ड होते. तुम्हाला जर इथं दाब टीप द्यायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही इथं दाब टीप देऊ शकता. जर नको असेल तर डायरेक्ट आपल्याला पट्टी फोल्ड करून 1/2 इंचावरती मार्जिनवरती शिलाई मारून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इथं गळ्याची पट्टी, गळ्याचा जो भाग आहे आणि कटोरी, ह्या दोन्ही आपल्याला भाग जोडून घ्यायचे आहेत. आता अगोदर आपल्याला ह्या कटोरीला आपल्याला आतमध्ये एक टक्स मारून घ्यायचा आहे. आता इथं मी टक्स अशा पद्धतीने, जिथं आपला कोन तयार होतो तिथं असा मधून आपल्याला टक्स मारायचा असतो. आता इथं जो टक्स आहे तो मी 1/4 इंचाचा घेतला आहे आणि ह्या आतल्या बाजूला मी 2 इंचाचा घेतला. अशा पद्धतीनं हे टक्स मी इथं मारलेले आहेत. तर आता इथं दोन्ही भागावर आपण टक्स मारून घेऊया आणि तिथे शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपले हे 2 टक्स तयार झालेले आहेत. आता टक्स तर तयार झाले, आता आपल्याला ह्या गळापट्टीला, जो गळ्याचा जो भाग येतो त्या भागाला आपल्याला ह्या कटोरी लावून घ्यायची आहे. तर इथंसुद्धा मी 1/2 इंचावरती शिलाई मारून तिथं कटोरी जोडून घेत आहे. कटोरी अगदी तणकटायची नाही, अगदी फोल्डारी आपल्याला त्या भागावरती कटोरी ठेवून 1/2 इंचावरती मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारायची.
अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूच्या कटोऱ्या व्यवस्थितपणे इथं जोडून घ्यायच्या आहेत. जर ह्याच्यामध्ये जर काही कमी जास्त जर झालं तर आपण नंतर कट करू शकतो. आता आपण काय करायचं आहे, इथं आपल्याला आता पट्टी खालची जोडायची आहे. लबरा पट्टी म्हणतात ती, सुद्धा माझी ही अखंड पट्टीच आहे. अगदी सोपी आहे ही पट्टी अशी जोडायसाठी पण. तर बघा, ही उलट्या भागावरती मी अशी लावून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला हा जो मधला भाग आहे तो असा लोळी करून घ्यायची त्याची, आणि वरचा भाग परत आतमध्ये ठेवून घ्यायचा. अशा आपल्याला तीन पट्टींना आपल्या पाव इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला त्या पट्ट्या आल्या पाहिजेत. तर बघा, शिलाई मारून घेतल्यानंतर आतला भाग आहे जो आपण लोळी केलेला तो अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा. आता बाहेर काढून घेतला आहे, ही पट्टी व्यवस्थित लागली तरी सुद्धा आपल्याला ह्याच्यावरती एक दापटीप इथं आपण एक घालून घेऊया. दापटीप घालून घेतल्यामुळे हा जो फुगलेला भाग आहे तो व्यवस्थितपणे चपटा होतो. अशा पद्धतीने आपण दोन्हीही पट्ट्या त्या जोडून घेतल्या. आता इथं आपल्याला लूपपट्टी उपपट्टी लावून घ्यायची. मी ह्या बाजूची जी पट्टी आहे ती 1 इंचाची घेतली आणि ह्या बाजूची 2 इंचाची पट्टी घेतली आहे. तर आपण ह्या बाजूची म्हणजे जिथं आपण हुक लावतो ती पट्टी आपण लावून घेऊया. तसेच या पट्टीला सुद्धा 1 पाव इंचावरती आपल्याला शिलाई मारून घेऊन ती पट्टी सरळच्या भागावर लावून घ्यायची. अगदी 1.5 इंच इथं कोणतीही शिलाई मारताना आपल्याला पाव लक्षात ठेवायचा आहे शब्द. 1.5 इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला इथं दापटीप देऊया. मधून दापटीप दिल्यानंतर ही जी पूर्ण पट्टी आहे ती कमरेपासूनची आतमध्ये फोल्ड करायची आणि आपल्याला ही आतमध्ये अशी फोल्ड करून घेऊन इथं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीनं हा एक भाग आपला तयार झालेला आहे. तसेच आपण दुसरा म्हणजे जिथं आपल्याला हुकाची घर आपण करतो ना, तिथं आपण 2 इंचाची पट्टी ठेवली आहे. ती सुद्धा आपल्याला उलट्या बाजूने लावून पट्टी घ्यायची आहे. एक बाजू सरळवर लावायची आणि दुसरं जे असतं ते दुसऱ्या उलट्या बाजूला लावायचं असतं. आता तर बघा, इथं उलट्या बाजूने लावून घेऊन मी आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित घेऊन मधून शिलाई मारली. अशा पद्धतीने ह्याची 2 घरं तयार तर झालेली आहेत. आता आपण ह्याला गळापट्टी लावून घेऊया. गळापट्टी लावून घेतली, कमरपट्टीचं पण आपलं तयार झालेलं आहे. आता हे दोन्ही जे भाग आहेत ते एकावर एक व्यवस्थितपणे ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं. म्हणजे शोल्डरवरती पण आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. तिथं 2 शिलाई मारून घ्यायची जेणेकरून पहिली शिलाई उसवत नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायची. शोल्डर जोडून घेतल्यानंतर आता आपण बाही जोडायला घ्यायची आहे. बाहीसुद्धा व्यवस्थितपणे जर कट केली असेल तर व्यवस्थित ही बाही आपल्याला पुरते. बाही आपली कुठंच कटिंग करताना किंवा आपली तयार करताना जर चुकली नाही तर बाही कमी पडत नाही. अशा पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजला बाहीपर लावून घेतलेली आहे. झालं तर आपला ब्लाऊज हा निम्मा तयार तर झालेला आहे. तर बघा, आता हा ब्लाऊज तयार झालेला होत आलेला आहे. आता आपल्याला ब्लाऊज सरळ करून 1.5 इंचावरती कमरेपासून वरती बाहीपर्यंत आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूला. परत हा ब्लाऊज उलटा करून पण आतमधून आपल्याला पावभागावरती शिलाई मारून घ्यायची आणि आपल्याला इथं फिटिंग टाकायचं आहे. फिटिंग पहिल्यांदा बाहीचं छातीचं आणि कमरेचं व्यवस्थितपणे परफेक्ट माप घेऊन आपल्याला इथं खुणा करून घ्यायच्या आणि जिथं आपलं परफेक्ट फिटिंग आहे तिथं आपल्याला खुणा केल्यानंतर आपल्याला तिथं एक शिलाई मारून घ्यायची. ती मेन शिलाई असते, त्याच्या बाजूला आपल्याला 3-3 शिलाई मारून घेऊन हा आपला ब्लाऊज पटकन तयार होतो.